नमस्कार मंडळी आमच्या का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे साप्ताहिक राशी भविष्य ते मीन ह्या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना नवीन आंग्ल वर्षाच्या शुभेच्छा देतो हे नवीन आंग्ल वर्ष दोन हजार चोवीस तुम्हाला सुख समृद्धी आणि मानसिक समाधान देणारे आणि आरोग्य संपन्न जावो हीच ईश्वरचरणी सदिच्छा अर्पण करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो साप्ताहिक राशी भविष्य दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते सहा जानेवारी दोन हजार तेवीस घर बदलाची चर्चा होऊ शकते मालमत्तेतून लाभ होण्याची चिन्ह आहेत तुम्ही आधीच तोडलेल्या संबंधामुळे तुम्हाला मानसिक त्रास या आठवड्यात होऊ शकतो मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते काही अडचणी उपस्थित होतील संघर्ष सोडवताना प्रभावाच्या कमकुवत स्थितीमुळे थोडंसं कठीण जाईल म्हणून शॉर्टकटचा अवलंब न करता सुरक्षित मार्गाने पुढे जाणं केव्हाही श्रेयस्कर पडेल योजनेनुसार काम केले जाणं या आठवड्यात अशक्य वाटेल मेष राशीसाठी उपाय पाच हळकुंड जवळ ठेवावीत वृषभरास ह्या आठवड्यात राशीच्या जातकांना वेळ फारसा अनुकूल नाही त्यामुळे स्वतःला मर्यादित वर्तुळात ठेवा जास्त पुढाकार घेऊ नका आणि कोणतीही संधी सोडू नका सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्यास चांगले होईल हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही तेव्हा योग्य ती काळजी घ्या आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असणार आहे ती मजबूत करण्याचा प्रत्येक प्रयत्न व्यर्थ जाईल आईच्या बाजूने काही अडथळे निर्माण होऊ शकतात त्याबाबत योग्य ती काळजी घ्या राशीच्या जातकांना उपाय दही दान द्यावे मिथून रास तुमच्या समस्या तुमच्या मित्रांसोबत शेअर केल्याने त्यांच्या सल्ल्याने तुम्हाला सहकार्य होईल विद्यार्थी यश मिळवतील तुमच्या दैनंदिन दिनक्रमात अडथळा निर्माण झाल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तेव्हा योग्य ते, ते नियोजन करा वैवाहिक जीवनातही काही प्रमाणात अशांतता राहील उत्स्फूर्तपणे नफा मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात नाकारता येत नाही म्हणून जोखीम घेण्याचा प्रयत्न कराल परंतु ध्येयाबद्दल फारसे गांभीर्य राहिले नसल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे तेव्हा योग्य अभ्यास करा आणि मग गुंतवणूक करा मिथुन राशीच्या जातकांना उपाय मजुरांना दूध दान द्यावे कर्करास भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न या आठवड्यात करणे आवश्यक का आहे कामाच्या ठिकाणी नवीन संधीमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे विद्यार्थीवर्ग अभ्यासात पूर्ण लक्ष देऊन काम करणार आहे परंतु अपेक्षित यश मिळण्यास शक्यता कमी आहे प्रेम प्रकरणात दृढता येईल व्यवसायात नवीन योजना अंमलात आणल्या जातील अनियमिततेमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो तेव्हा आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्या कामाच्या ठिकाणी अडथळे येणार आहेत शब्दांवर संयम ठेवणे आवश्यक आहे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवल्यास बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतील नोकरीत इच्छित पदोन्नतीची शक्यता आहे बचत वाढणार आहे तुमचा प्रभाव सर्वांवर राहील कर्क राशीच्या जातकांना उपाय तीन लवंगा दिव्यामध्ये घालाव्यात सिंहरास तुमच्या आधीच्या प्रयत्नांमधून घरे लाभ दर्शवित आहेत कामासाठी वेळ समाधानकारक आहे वास्तू फलदायी ठरणार आहे परंतु मैत्रीमध्ये काही अडचणी येऊ शकतात प्रवासासाठी हा आठवडा अनुकूल आहे एकूणच सकारात्मक काय आहे त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या अनुभवाचा फायदा होणार आहे तुम्हाला फक्त तुमच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे इतरांच्या समस्यांमध्ये पडल्यास नुकसान होऊ शकते सिंह राशीच्या जातकांना उपाय हळदीच्या झाडाची पूजा करावी कन्या रास अज्ञात स्त्रोताकडून अनपेक्षित बातम्या येतील ज्या आनंददायी ये असतील उत्कृष्ट नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे विवाह किंवा प्रेम प्रकरणासाठी संमिश्र वेळ आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग करता येईल कामाच्या ठिकाणी प्रतिकूलतेला सामोरे जावं लागेल नंतरच्या काळात थोडी सुधारणा होईल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास टाकू शकाल असा हा आठवडा आहे कन्या राशीच्या जातकांना उपाय धार्मिक जागी दीपदान करा तूळ रास काळजी घेणे ही काळाची गरज आहे आणि प्रवास करण्यापूर्वी त्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे धोकादायक कृती होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या कार्यक्षेत्रात येणारे अडथळे सोमवारी दूर होतील आणि परिणाम तुमच्यासाठी अनुकूल असे असतील तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यानंतरही काही विशेष होणार नाही असं कुठलंही कृत्य तुम्ही करू नका तुम्हाला तुमच्या शुभचिंतकांकडून टीका आणि विरोधाचा सामना करावा लागू शकतो तेव्हा संयम ठेवा तूळ राशीच्या जातकांना उपाय अशोकाची पाने घरी ठेवावीत वृश्चिक रास व्यवसायात नवीन करार होणार आहेत कायदेशीर बाबींमध्ये गाफील राहणं तुम्हाला परवडणार नाही नवीन संबंध फायदेशीर ठरतील आर्थिक योजना ह्या आठवड्यात नवीन रूप घेतील नवीन नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहनामुळे इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या काम पूर्ण होण्यास विलंब झाला तरी चालेल परंतु योग्य दक्षता घ्या सरकार आणि प्रशासनाकडून तुम्हाला अडचणींचा सामना ह्या आठवड्यात करावा लागू शकतो मात्र संयम ठेवल्यास तुमचाच विजय आहे तुमच्या मुलांनाही याबाबत काही अडचणी येऊ शकतात वृश्चिक राशीच्या जातकांना उपाय लाल फूल धार्मिक ठिकाणी अर्पण करा धनुरास आरोग्य आणि पैशांमध्ये तुम्हाला या आठवड्यात लाभ मिळणार आहे स्पर्धेश यश मिळणार आहेच प्रलंबित कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी मात्र लागू शकतो तेव्हा त्याबाबतीत बाबतीत अपेक्षाभंग होणार नाही याची योग्यची काळजी घ्या इतरांसाठी आपली उपलब्धता कायम ठेवा प्रियजनांच्या संपर्कात राहा तुमच्यासाठी हा एक फायदेशीर आठवडा आहे जिथे चांगल्या संधी तुमच्या प्रतीक्षेत आहेत कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे धनुराशीच्या जातकांना उपाय वाहत्या पाण्यात पाच बदाम सोडावेत मकर रास उत्पन्नाचे स्रोत ह्या आठवड्यात वाढणार आहेत आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी काहीसा त्रासदायक जरी असला तरी या काळात प्रसारमाध्यमांशी संबंधित क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे दिखाऊपणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा या आठवड्यात तुम्हाला सर्जनशील क्षेत्रात विशेष संधी मिळणार आहेत त्याचा योग्य तो विनियोग करा तुम्हाला समाधान मिळणार आहे आपल्या आरोग्याची मात्र पूर्ण काळजी घ्या कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील मकर राशीच्या जातकांना उपाय जवळ ठेवाव्यात कुंभरास तुम्हाला तुमच्या हितचिंतकांकडून टीका आणि विरोधाचा सामना या आठवड्यात करावा लागू शकतो तेव्हा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर म्हणजेच संयमाचं गणित अवलंबल्यास विजय तुमचाच आहे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक बनवण्याचा प्रयत्न करा जवळपास प्रत्येक स्तरावर तडजोड करणं आवश्यक आहे तुम्हाला धीर धरावा लागेल आणि एखाद्या गोष्टीच्या नैसर्गिक प्रक्रियेत जसं आहे तसंच चालू द्या त्याच्यात अडथळा निर्माण करू नका आरोग्याबाबत जागृत रहा शिक्षण आणि स्पर्धेत या आठवड्यात यशसंपादन कराल कुंभराशीच्या जातकांना उपाय हळदीचा टिळा लावावा मीन रास कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही या आठवड्यात समाधानी असणार आहात पती आणि पत्नी यांनी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा जरूर प्रयत्न करावा त्यामुळे नक्कीच बिघडलेल्या गोष्टींना नवीन रूप मिळेल व संबंध दृढ होतील आपल्या पैशांचा सुज्ञपणे वापर करावा तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता तुमच्यात आहे मात्र संयमाची गरज आहे त्यावेळी तुमच्या करिअरमध्ये प्रगती शक्य आहे अविभाजितांसाठी लग्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील मीन राशीसाठी उपाय कोहळा दान द्यावा हे होते मेष ते मीन ह्या बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सहा जानेवारी दोन हजार चोवीस पुन्हा एकदा तुम्हाला नवीन आंग्ल दोन हजार चोवीस ह्या वर्षाकरता शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबकडून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद